तुम्ही आतापर्यंत 1 ते 20 ह्या संख्या शिकला, तर त्यात आपण ह्या एकक तुकडे आणि हे दशक दांडे यांच्या सहाय्याने या संख्यांची ओळख करून घेतली. समजा हे एकक आपण जर या ठोकळ्यांना आपण एकक म्हणतो, असे 10 ठोकळे आपण एकत्र केले की त्याचा एक दशक दांडा तयार होतो. कारण यात बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एकक हे सामावलेले आणि असे 2 दशक एकत्र आले की ते आपले 20 तयार होतात. आपण त्याला म्हणतो 2 दशक 0 एकक 20. तर या पुढच्या संख्या समजून घेण्यासाठी आपण या साहित्याच्या मदतीनं 21 ते 30 या संख्यांची ओळख करून घेऊया. मला तिथून एक बोट कर बघा. आता आपण पहिली संख्या पाहू 20 पुढची. हे आपल्या 2 दशक आणि हा सुटा एक ठोकळा. 2 दशक म्हणजे किती झाले? 20. आणि हा एक किती झाले? 21. लिहायचे कसे हे बघा. हे 2 दशक आणि हा एक एकक, ही संख्या झाली आपली 2 दशक 1 एकक 21. शब्दात लिहितात ती अशी 21. आता पुन्हा आपण याचं वाचन करूया. 2 दशक 1 एकक 21. 2 दशक 1 एकक 21. आता याच्या पुढची संख्या बघा 21 पुढची. हे 2 दशक आणि हे 2 सुटे किंवा 2 एकक. लिहायची कशी? 2 दशक 2 एकक 22. शब्दामध्ये 22. आता हिचं वाचन करूया आपण. 2 दशक 2 एकक 22. पुढची संख्या बघा. हे 2 दशक आणि हे 3 एकक. 2 दशक 3 एकक 23. लिहायचे कसे? 2 दशक आणि 3 एकक शब्दामध्ये 23. आपण तिथं पुन्हा एकदा वाचन करूया. 2 दशक 3 एकक 23. पुढची संख्या घेऊ. 2 दशक आणि 1, 2, 3 हे 4 एकक. 2 दशक 4 एकक. 2 दशक 4 एकक 24. बघा पुन्हा एकदा वाचन करू. 2 दशक 4 एकक. 2 दशक 4 एकक 24. पुढची संख्या बघा. 2 दशक आणि 1, 2, 3, 4, 5. 2 दशक 5 सुटे किंवा 5 एकक. 2 दशक 5 एकक 25. पुन्हा एकदा तिचं वाचन करू. 2 दशक 5 एकक 25. पुढची संख्या 2 दशक 1, 2, 3, 4, 5, 6 एकक. 2 दशक 6 एकक 26. पुन्हा एकदा तिचं वाचन करू. 2 दशक 6 एकक 26. पुढची संख्या बघा. 2 दशक आणि हे 7 एकक. 7 ठोकळे हे. ते लिहायचे कसे? 2 दशक 7 एकक 27. आता हिचं वाचन करू आपण. 2 दशक 7 एकक 27. पुढची संख्या बघू. 2 दशक आणि हे 8 एकक. हे 8 ठोकळे आपले एककांचे. लिहायचे कसे? 2 दशक 8 एकक 28. याचं वाचन पुन्हा एकदा करू आपण. 2 दशक 8 एकक. बघा 2 दशक 8 एकक 28. पुढची संख्या 2 दशक आणि हे 9 सुटे किंवा 9 एकक. 2 दशक 9 एकक 29. बघा 2 दशक आणि हे 9 एकक. शब्दामध्ये बघा 29.
तिचं पुन्हा एकदा आपण वाचन करू. 2.91 2.91 29. आता बघा, आपले 2 दशक होते आणि हे 9 एकक होते. आता या 9 एककांमध्ये आपण अजून 1 एकक मिळवला तर हे 10 एकक तयार झाले. आणि आपल्याला माहिती आहे की 10 एकक तयार झाले की याचा काय तयार होतो, एक दशक. म्हणून आपण याचा एक दशक घेऊ. मग काय झाले, आपले 3 दशक झाले. त्या 10 सुट्या एककांचा एक पुन्हा एक दशक तयार झाला, म्हणजे 3 दशक. आणि एकक आपले राहिले 0. म्हणून हे लिहायचे कसे बघा, 3.01 याला म्हणतात 30. आता याचं पुन्हा एकदा वाचन करू. 3.01 3.01 30. बघा, आता आपण 21 ते 30 या संख्या दशक एकक ठोकळ्यांच्या साह्यानं समजून घेतल्या, त्यांचं लेखन कसं करतात, त्यांचं वाचन कसं करतात. तर आता तुम्ही या प्रकारे तुम्हाला घरी सराव करायचा आहे. आणि तुम्हाला जर दशक आणि एकक वापरायचे असले तर तुम्ही आकड्यांचा, म्हणजे आपल्या आकपेटीतल्या आकड्यांचा सुद्धा वापर करू शकता आणि त्याचा सराव करू शकता.